Sri Swami Samartha Maharaj ki jai. Sri Gurudeva Datta Sarvana Sri Swami Samartha swagat aahe aapla sarva sadhya channel madhye sarvana shubha sakal Swami tumcha sarva ichcha manokamna purna karupi Swami charni prarthana karte ani aajcha video la suruvat karte. Tar aajcha video banyacha uddesh asa aahe ki barech lokanna khup sare vait swapna padtat, khup sare mrityu zalele lok swapnat distat, mrutu avasthat distat, khup sare bhayanak swapna ase tyanna padat astat, khup sare te khup jananna vicharatat dekhil ki yacha artha kay asel, mala ase swapna ka bara padat asel, ani ekdas nahi tar nehmi nehmi swapnat yetat, ek divas nahi alat tar aplyala vachat chalta, pan nehmi nehmi jar swapnat yet asel tar yacha artha dekhil asto vishesh artha asto tar आपल्याला या वेळ आपल्याला या स्वप्नावर कुठली सेवा करायची आहे तेच मी सांगणार आहे. तर आपल्याला जे हे वाईट स्वप्न पडत असतात ह्या वाईट स्वप्नाला आपल्याला खूप त्रास होतो. हे वाईट स्वप्न ज्यावेळेस आपल्याला पडतात त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतो. रात्रीची झोप लागत नाही व्यवस्थित. ज्यावेळेस असे स्वप्न आपण बघतो खडबडून उठत असतो आणि उठल्याच्या नंतर आपल्याला झोप लागत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपण सर्वप्रथम स्वामींचा आपल्या घरात अधिष्ठान असतं तरी देखील आपल्याला अशी स्वप्न पडत असतील तर आपण काय करायचं. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दुर्ग सप्तशतीचे पठण आपल्या घरात करायला घ्यायचं आहे. दुर्ग सप्तशतीचे पठण तुम्ही 14 करू शकता, 51 करू शकता, 108 करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वप्रथम दुर्गा सप्तशतीचे पाठण करायला आपल्या घरात सुरुवात करायची आहे. तर तुम्ही सामूहिक सेवा देखील ही करू शकता. एका दिवसात देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तुमच्याकडे जर तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक येणार असतील तुमची ही सेवा संपूर्ण करून घेण्यासाठी तर तुमच्या त्यांच्या मार्फत ही सेवा करून घ्यायची आहे. जर तुम्ही एकटे जर ही सेवा केली तर तुम्हाला 14 दिवसाचे जर तुम्ही 14 पाठ करणार असेल तर तुम्हाला 14 दिवस लागतील. परत तुम्ही सेवा जरी सामूहिक केली, समज तुम्ही 14 जण आले पण तुमचे एका दिवसात हे सर्व पठण होत असते तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम आपल्या घरात दुर्गा सप्तशतीचे पाठण करणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही जर हे पठण केले तर तुम्हाला कुठलेही वाईट स्वप्न तुमच्या तुम्हाला मिळणार नाही किंवा तुमच्या स्वप्नात कुठलेही असे वाईट विचार येणार नाही. वाईट व्यक्ती म्हणजे जे मृत्यू झालेले व्यक्ती आता ते कधीही येणार नाही. तुम्ही फक्त ही सेवा करून बघायची आहे. त्याचप्रमाणे खूप लोकांना नदी हिरी आडं नदीला आलेला पूर भरपूर असे असंख्य स्वप्नात दिसत असतात. तर सर्वप्रथम तुम्हाला पितृदोष आहे त्यांना या गोष्टी स्वप्नात दृष्टीस पडतात तर त्यांनी समजून जायचं आहे की त्यांना पितृदोष हा असतोच असतो. तर पितृदोष तुम्हाला घालवायचा असेल तर आता पितृपक्ष सुरूच आहे. पितृपक्षात तुम्हाला पितृतर्पणचं पठण करायचं आहे. त्याचा व्हिडिओ नंतर शेअर करेल मी कसं पितृतर्पणचं आपल्याला पितृतर्पण करायचं आहे. पितृपक्षात आपण जे खूप साऱ्या सेवा असतात त्या सेवा आपल्याला वाचन करायचं आहे. तर त्या पद्धतीचा वेगळा व्हिडिओ आहे. पण ज्यांना ह्या वस्तू आपल्याला दृष्टीस पडत असेल स्वप्नात तर तुम्हाला सर्वप्रथम पितृदोष आहे. तर तुम्हाला ह्या मृत्यू व्यक्ती आणि याच्याबद्दल जरी स्वप्नात येत असेल खूप भयानक भयानक विचित्र तुम्हाला स्वप्नात दृष्टीस पडत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरात दुर्गा सप्तशतीचे पठण करायला सुरुवात करा. तुम्हाला कुठल्याही बाबतीत त्रास होणार नाही. कुठल्याही तुम्हाला स्वप्नाचे जे व्यक्ती येत असतात ते कधीही येणार नाही. तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करायचे आहे. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. See you.